अक्रॉस स्टेटच्या टीमनं विरार येथील मेरी मदर फाउंडेशन या ट्रस्टला भेट दिली आणि या अंतर्गत उमंग ही वृद्धाश्रम संस्था चालवली जाते त्यांच्या संचालकांची मुलाखत घेतली. या बातमीचा वेध घेतलाय अक्रॉस स्टेटचे संपादक श्री संजय भैरे यांनी. अक्रॉस स्टेटच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर सुचिता पाटील. आज आपण विरार येथील मदर मेरी फाउंडेशन या ट्रस्टच्या अंतर्गत जे उमंग वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्री डिमेलो सर यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर नमस्कार सर. गुड इव्हनिंग सर. हे केव्हापासून आपण वृद्धाश्रम सुरू केलं? 6 वर्ष. बरं. आणि वृद्धाश्रमाची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? संकल्पना मला, आम्ही आदिवासी एरियात काम करत होतो, मी आणि माझी मिसेस रिटायरमेंट नंतर. तर तिथे जवळजवळ आदिवासी मुलांचा आश्रम होता, हॉस्टेल, ते आम्ही तिथे असायचो. माझी मिसेस टीचर असल्या कारणामुळे ती तिकडचे जे त्यावेळेला एस एस सीला मुलं त्या आश्रमात जास्त होती म्हणून आम्हाला तिकडे बोलावलं होतं. तर 6 वर्ष झाल्यानंतर मग आई आजारी पडली, आम्ही ते सोडून घरी आलो कारण आईला पाहायला कोण नव्हतं. तर मग ती 9 महिन्यांनी ती वाढली. नंतर मग ते फार लांब पडते आम्हाला इथं विरारवरून मनोरथ माहिती. तर त्याच्या आम्ही ठरवलं की आता, कारण आम्हाला मुलं नाही मिळत, आम्ही दोघं जण असतात, त्याच्यामुळे असं वाटलं की आता इथेच काहीतरी आम्हाला घराच्या जवळ काहीतरी सुरू करायचं. कारण ते मग घरी राहिल्यावरती काय फक्त दुसरं काय नाही ना. पण तुम्ही मग अनाथ आश्रम किंवा अपंगांचा आश्रम किंवा मग असं सगळं सोडून म्हणजे वृद्धाश्रमाची निवड का केली? ते म्हणजे ते आईचे 9 महिने सेवा केली ना, त्यामुळे आम्हाला ते जरा वाटलं की या कामात सॅटिस्फॅक्शन आहे मिळेल आम्हाला. बाकीच्या तसं मी रिहॅब पण मध्ये पण अनुभव आहे, जवळजवळ 10 वर्ष हे होतो रिहॅब सेंटरमध्ये. पण मला हे जरा चांगलं वाटतं, हे बरं आहे म्हणजे वृद्धांची सेवा करण्याच्या हेतूने. त्याच्यासाठी साधारण आता आपल्याकडे किती वृद्ध आहे? 10 वृद्ध आहे, 2 लेडीज आहेत आणि 8 जेंट्स आहेत. त्यांना सांभाळताना तुम्हाला काही समस्या वगैरे निर्माण होतात? समस्या कसं, त्यांचे काय मेडिकल समस्या असतील तर बाकी त्यांचं काय तसं काही त्रास नसतो. पण पूर्वी आपल्या भागामध्ये म्हणजे पालघर मध्ये साधारणपणे की असा वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती किंवा लांब आपण ऐकायचो फक्त. तर आज आपण बघतो की आपल्या पालघरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धाश्रम दिसतात, त्याचं काय कारण म्हणताय तुम्हाला? नाही आता काय, आपल्या इकडे पण शहरीकरण झाले, आपण म्हणतो पालघर शहरीकरण झालं आणि बरेच त्यांना बाहेरच्या घरात कोण नसते या धावत्या याच्यामध्ये ना. पण असं वाटतं का तुम्हाला की आई मुलं आपल्या आई वडिलांची जबाबदारी नाकारतायत कुठेतरी? नाही, आश्रम चालू करण्यापूर्वी माझी पण हीच भावना होती, पण जेव्हा चालू केलं मला समजलं की काय त्यांना ऑप्शन नसतो की आई वडिलांना सांभाळायचं आणि मग कामधंदा. आता या घरच्यामध्ये एक दोघं माणसं कामाला जातात, एकाने घरी राहिलं तर मग तर घरचं खर्च पाणी पण सांभाळायचा प्रॉब्लेम होतो आणि दोघं कामाला गेल्यामुळे ह्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नसतं ना. पण उलट ते चांगल्या भावनेने आणतात की बाबा इथे ठेवलं तर त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं जाईल ना. म्हणजे त्यांची ठेवण्याची भावना असेल ना की माझ्या अडगळ झाली म्हणून मी पाठवतो. पण आता तुमच्याकडे 10 जण आहेत ना, तर त्या सगळ्याच्या सगळ्यांना भेटायला त्यांची मुलं सोना किंवा येतात. म्हणजे मी तसा नियमच करून ठेवला होता की महिन्याच्या जेव्हा येतील भेटायला पहिल्या रविवारी तुम्ही भेटायला यायचं. आता काय कोरोना काळामुळे ते अवॉइड करतो आम्ही, तरी पण ते लोक येतात.
पण असं कुठे होतं का की म्हणजे आता तुमचं 6 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये मी विचारते की इकडे सगळे आलेले आहेत आजी आजोबा आणि इथे आल्यानंतर त्यांना असं पुन्हा इथे ते रुळत नाहीत आणि घरी जायची इच्छा होती असं काही झालंय का? आता इच्छेने तर ते राहत नाही पण त्यांना पण परिस्थितीची जाणीव येते ना की म्हणजे हळूहळू ह्या आपल्या त्या ओल्ड एज होमला सुद्धा आपलंच घर ते मानतात का असं मला म्हणायचं. येस येस पण त्याला वेळ जातो म्हणजे आलं कळत. पण मग सुरुवातीला जेव्हा ते येतात तेव्हा तुम्हाला त्रास होतो का? नाही नाही त्रास तसा नसतो पण असे एका दोन असे असतात की ते ऍडजस्ट करायला त्यांना वेळ लागतो म्हणजे वातावरण आणि हे वातावरण त्याच्यामुळे त्यांना ऍडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. पण मग त्यांना जेव्हा कळते की बाबा आता मला इथेच राहायचं आहे मग ते आता माझ्याकडे कसं आहे मी बाहेर सकाळी वॉकला वगैरे पाठवतो आता मी बंद केलं आहे कारण ते कोरोनामुळे. आता ते रोज सकाळी संध्याकाळी समुद्र किनारा जवळ आहे तर वॉकला वगैरे जायचे. साधारण किती वर्षाचे आहेत म्हणजे सगळ्यात मोठे? आता सर्वात मोठा आहे त्याचं वय 89 रनिंग आहे आणि सर्वात यंग आहे ते 69. पण फिजिकली फिट आहे? हा ते फिजिकली फिट आहेत फक्त आता दोन केसेस आहेत ते एक व्हीलचेअर वर आहेत आणि एक लेडीज आहे ती बेडरिडन आहे. स्टाफ प्रेमाने इथेच असतो त्याच्यामुळे काय स्टाफ वरती तसं काय अवलंबून नसतो आम्ही. म्हणजे कसं आहे की आम्ही इथे असल्या कारणामुळे लक्ष त्यांच्यावरती आमचं पण पर्सनल असतं. आणि तुमचं घरच होत? नाही 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 हे भाड्याने घेतलेलं आहे ते. ह्या गावामध्येच तुम्ही राहणारे होता? मी इथून 7 किलोमीटर इथून आगाशी म्हणून गाव आहे तिथे राहतो. पण मग तुम्ही इथेच असता पूर्ण वेळ? हो माझ्या घराला लॉक मारले मी आणि माझी मिसेस आणि इथे आल्यानंतर म्हणजे त्यांना इथे आल्यानंतर पुन्हा असं कधी म्हणजे शेवटी म्हणजे आता जेव्हा त्यांना असं वाटतं की आयुष्यात म्हणजे संध्याकाळला झालीच आहे पण तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की आता आपण जास्त काळ जगणार नाही अशी जेव्हा भावना निर्माण होते तेव्हा त्यांची पुन्हा घरी जायची इच्छा वगैरे होते का? किंवा ते मुलं वगैरे न्यायला पुन्हा यायला इच्छुक असतात दोन्ही गोष्टी? नाही इच्छुक तर तुम्हाला सांगितलं की मुलांचं पण काय म्हणतात त्याच्यामुळे पण काय खुशीने ठेवतात अशातला भाग आपल्याला नाही म्हणता येत ना आता लक्षात. आणि जेव्हा त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ते फिजिकली अनफिट वगैरे होतात ना तेव्हा मग त्यांचं तसं काही हे नाही असतं त्याने ते ऍडजस्ट केलेले असते ऍक्सेप्ट केलेले असते काय प्रॉब्लेम. आणि मग जेव्हा आता हे बऱ्याच लांब आहे आपण बघितलं तर म्हणजे विरारला एकदम आत आहे ना हे तर मग असं असताना म्हणजे त्यांना काही जर मेजर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही म्हणजे त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला तर मग अशा वेळी इकडे जवळपास नाही ते आता जवळच 2 डॉक्टर आहेत त्यांना फोन केला की ते येतात इथे जवळच आहे ऑन द कॉल अवेलेबल असतात. आणि जर त्यांना काही तसा प्रॉब्लेम झाला बाकी हॉस्पिटलला ऍडमिट करायचं आहे तर मग घरच्यांना फोन केलं की ती येतात. आणि त्यांची मेडिसिन्स वगैरे मग रोजच्या वेळेस घरातले देतात आणि असे ट्रे असतात त्यांचे एक गोळ्या आम्ही ट्रे मध्ये प्रत्येकाचं नाव असते आणि तिथे औषध असतात आणि मग त्याप्रमाणे आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आणि एक्स्ट्रा काय असेल बिफोर फूड अशी ती इथे ठेवतो मग ते सगळं आम्ही देतो त्यांच्याकडे औषध ठेवत नाही. आणि जेवण त्यांचं म्हणजे डाएट कसं असतं त्यांचं? डाएट त्यांचं तसं सध्या डाएट वगैरे कोण नाही पण समजा कोण शुगरवाला कोण जास्त असेल का हार्ट प्रॉब्लेम असेल त्यांना तिखट कमी साखर कमी मग त्याप्रमाणे आम्ही आणि एरवी त्यांना पूर्ण जेवण दिलं जातं. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आपल्याकडे आलं कलेक्शन. तर मग सकाळी आम्ही काय करतो 7 वाजता 6 वाजता उठतो मग त्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या 7 वाजता बेड टी असतो
भेटी झाला मग 8 वाजता ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्टमध्ये 7 दिवस वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे उपमा पोहे शिरा शेव एक दिवस आम्ही उसळ पाव ठेवतो पण तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे आता आपण बघतो की ही परिस्थिती जरी असली खरी वास्तव जरी हे असलं तरी सुद्धा ओल्ड एज होम मध्ये यायला आवडत नाही बरोबर ना पुरुषांना स्पेशली मी म्हणेन की म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त आणि असं असताना तुझे दोघी जण इकडे आले तुम्ही म्हणताय मग त्या व्यवस्थित ऍडजस्ट करतात हो हो त्यांनी स्वीकारलेलंच असतं ते म्हणजे त्यांना कळून चुकत ना की बाबा आपल्याला त्या इथे राहिल्याशिवाय दुसरा उपायच नाही ना अशी एखादी केस होती की त्यांना म्हणजे अशी खूप इच्छा झालेली आहे पण घर म्हणजे मुलांनी नेलेलं नाहीये असं एवढ्या वर्षामध्ये कधी अशा केसेस माझ्याकडे तरी अजून आलेल्या नाही त्या जबरदस्तीने कारण अशा केसेस घेत पण कारण आपण आता सोशल मीडियावर पण किंवा बरंच वाचतो किंवा ऐकतो की कितीतरी मुलांनी फसवून वगैरे केलेलं असतं किंवा मग नंतर त्यांना पुन्हा मुलं बघायला येत नाही त्या मनाने तुमच्या वृद्धाश्रमामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की पहिला डायरेक्ट ऍडमिशन घेत नाही पहिला फॅमिलीला बोलवतो आणि सगळी इन्क्वायरी करतो बघतो मगच मी निर्णय घेतो घ्यायचं की नाही फॅमिलीने आणलं म्हणून मी घेत नाही बघतो मला वाटलं ओके सिच्युएशन आहे त्याला खरंच गरज आहे वृद्धाश्रमात त्याला ठेवायची तर मग मी घेतो म्हणजे त्याची गरज असेल तर यांची गरज आहे म्हणून नाही मी घेत फॅमिलीची गरज आहे त्यांना वाटते की बाबा आमचे असं असं प्रॉब्लेम आहे आणि कधी कधी जेन्युइन प्रॉब्लेम असतात आता एक वृद्ध आहे आपल्याकडे त्याला 3 मुले आहेत त्या लग्न होऊन गेले आणि हा जवळजवळ मला वाटते 5 वर्ष मेंटल हॉस्पिटलला होता तर मेंटली थोडासा अनफिट आहे तर अशा माणसांना ते आपल्या घर माहेर सासरवाडीत घेऊन जाऊ शकत नाही नवऱ्याकडे मग हा एकटाच आहे तर मग असं काय सिच्युएशन असलं ना मॅडम तर मग मी घेतो आता तुमचं आणि मॅडमचं त्यांच्याशी रिलेशन कसं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित ते म्हणजे ते सगळ्यात कोऑपरेट करतात आता भेटला तर तुम्हालाच कळेल म्हणजे व्यवस्थित कोऑपरेट करतात प्रत्येक गोष्टी कारण मी त्याचं कारण काय मी असे फोर्सिबल केसेस ठेवतच नाही शक्यतो नाही त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलंच असतं आणि इथे आपलं घर म्हणून ते राहत आणि आम्ही दोघं असल्या कारणाने आपलं कसं सकाळी दुपार संध्याकाळ प्रार्थना वगैरे असते आणि त्याच्यामुळे प्रार्थनामय वातावरण पण असते त्यांना ते पण बरं वाटतं बसतात सगळं आणि माझ्याकडे मंदिर चर्च किंवा त्यांना कुठे जायचं असतं तर तुम्ही सोडता का नाही असेल तर मंदिर आपलं एक जवळच आहे मग त्यांना असं दसऱ्याला ते जायचं असलं तर दसऱ्याला ती जात आणि चर्च वगैरे म्हणजे कोणी चर्च पण जवळ आहे तिथे पण पण आता सगळं हे वर्ष झालं सगळं बंद केलं मी पाठवत नाही आता नाही कोरोनाच्या पण एरवी असतात सकाळी ख्रिश्चन असेल तर सकाळी चर्चला जातात चर्च जवळच आहे आमचं म्हणजे हार्डली 7-8 मिनिट्स वॉकिंग मंदिर पण जवळच आहे तसं त्यांची प्रसंगावर मस्जिद पण आहे मुसलमान असले तर मस्जिद सर्व धर्मियांना सगळे सगळे माझ्याकडे सर्व आहेत हे नॉनव्हेज वाले आहेत ब्राह्मण आहे गुजराती आहे सर्व आहे असं काही हे नाही कारण आपला उद्देशच तो आहे की आम्हाला पण काय आम्ही आपलं रिटायरमेंट लाईफ काहीतरी सत्कर्मी लावा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह लाईफ जगावं ना तो आमचा हेतू आहे बाकी असं नॉट ओनली मनी मनी रिक्वायर्ड त्याशिवाय काय चालणार नाही पण नॉट ओनली इकडे बाहेरून लोक येतात येतात विजिटर्स येतात कोणाचा वाढदिवस असला किंवा कोणाची 13वा वगैरे असते ना पुण्यतिथी किंवा वेडिंग ऍनिव्हर्सरी ते येऊन सगळं येतात आता मला वाटतं होळीला एक ग्रुप आला होता केक घेऊन तर ते येतात तुम्ही एवढी सुंदर माहिती आम्हाला दिली आणि आमच्या चॅनलतर्फे तुमचं खूप खूप आभार थँक्यू
आपण वृद्धाश्रम म्हटला की आपल्याला असं वाटतं की जबरदस्तीने इथे मुलांनी आणून टाकलेलं असतं, पण इथे आल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हे वृद्धाश्रम हे ते स्वीकारतात आणि स्वेच्छेने आपलं घर समजून तिथे राहत असतात आणि असं हे आगळं वेगळं उमंग असं हे वृद्धाश्रम आणि त्याला आम्ही भेट दिलेली आहे. थँक्यू, धन्यवाद. मॅडमला बोला.